मी डॉक्टर प्रशांत उडगे, लहान मुलांचा मेंदूविकार तज्ज्ञ, लातूर येथे कार्यरत असतो आणि मी माझं पूर्ण शिक्षण मुंबई येथे वाडिया हॉस्पिटलमध्ये पूर्ण केलेलं आहे, जे की लहान मुलांचा दवाखाना आहे. आज आपण थोडीशी माहिती पाहूया ज्याच्यामध्ये की लहान मुलांना जे झटके येतात किंवा ज्याला आपण मिरगी किंवा फिट्स म्हणतो, तर लहान मुलांमध्ये झटके येतात तर काय येतात किंवा कशामुळे येतात, त्याचं कारण काय आहे, त्याच्यानंतर याचं डायग्नॉसिस कसं केलं जातं किंवा निदान कसं केलं जातं, त्याच्यानंतर याची ट्रीटमेंट काय आहे, पेशंटला फिट्स आल्यासर इमर्जन्सीमध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं, त्याच्यानंतर जे औषध आहे ते किती वर्ष सुरू ठेवायचे, त्याचा फॉलोअप कसा ठेवायचा, याविषयी माहिती पाहू. तर इपिलेप्सी किंवा झटके म्हणजे काय, तर लहान मुलांच्या मेंदूमध्ये जेव्हा विद्युत प्रवाह थांबला जातो किंवा डिस्टर्बन्सेस येतो, तर त्याच्यामुळे इपिलेप्सी किंवा झटका हा प्रकार किंवा आजार येतो. या आजाराचे प्रकार जे आहेत ते दोन प्रकार आहेत मेनली जनरल समजण्यासाठी. एक तर आहे जनरलाइज टोनिक क्लोनिक इपिलेप्सी, दुसरं जे आहे ते फोकल इपिलेप्सी. तर जनरलाइज टोनिक क्लोनिक इपिलेप्सी म्हणजे पूर्ण बॉडी जर हलत असेल बाळाची तर त्याला आपण जनरलाइज टोनिक क्लोनिक इपिलेप्सी म्हणतो. पण ते जर फक्त शरीराचा एक भाग हलतोय, जसं की एक हात आहे किंवा पाय आहे किंवा फक्त डोळ्यांची हालचाल होते आणि तोंडात फेस येतो, तर याला आपण फोकल इपिलेप्सी म्हणतो. तिसरा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये की अब्सेन्स इपिलेप्सी असं म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये मेंदूच्या विद्युत प्रवाह काही सेकंदसाठी किंवा काही मिनिटांसाठी थांबला जातो, त्याला आपण अब्सेन्स इपिलेप्सी म्हणतो. याचा इन्सिडन्स किंवा असे रुग्ण फार आढळतात पण ते डॉक्टर पुढे पर्यंत पोहोचत नसल्यामुळे त्याचं डायग्नॉसिस होत नाही आणि त्याचं रिपोर्टिंगही आपल्याकडे केलं जात नाही. तर याचे प्रकार आपण पाहिले, तर आता याचं निदान कसं करायचं, इपिलेप्सी किंवा झटके ज्याला म्हणतो त्याचं निदान कसं करायचं, हे निदान करण्यासाठी आपल्याला याच्या अगोदर आपण पाहू की बाबा याची कारणं काय काय आहेत. लहान मुलांमध्ये समजा फिट्स येत असतील तर आपल्याला कारण काय काय असू शकतात. एक तर की त्याचे फिट्स येण्यासाठी जर लहानपणी मूल डिलिव्हरी झाल्यानंतर रडलं नाही तर त्याच्या मेंदूची व्यवस्थित वाढ होणार नाही आणि झटके येण्याची शक्यता राहते. दुसरं जसं हेड ट्रॉमा किंवा ऍक्सिडेंट जर झाला आणि मेंदूला मार लागला, त्याच्यानंतर तिसरं म्हणजे मेंदूमध्ये एखादी गाठ असेल किंवा ज्याला आपण ब्रेन ट्यूमर वगैरे असं म्हणतो. चौथं म्हणजे अनुवंशिकतेने येणारे आजार आणि अनुवंशिकतेने येणारा फिट्स किंवा झटका, हे मेन चार कारण आहेत. आता याचं डायग्नॉसिस किंवा निदान कसं करायचं, याच्या डायग्नॉसिससाठी किंवा निदानासाठी मेन तीन टेस्ट आहेत. एक तर की आपल्याला ईईजी इलेक्ट्रोएन्केफलोग्राफ, जसं हार्टसाठी किंवा हृदयासाठी आपण ईसीजी काढतो तसंच मेंदूसाठी आपण ईईजी काढतो, ज्याला इलेक्ट्रोएन्केफलोग्राम असं म्हणतो आपण. तर ही तपासणी साधी असते, त्याच्यात काही वायर आपल्या मेंदूच्या वर म्हणजे डोक्याला लावले जातात आणि त्याचं रेकॉर्डिंग एक कॉम्प्युटरमध्ये होतं आणि ते आपल्याला आयडिया देतं की फिट्सचा कुठला प्रकार आहे, मेंदूच्या कुठल्या भागामध्ये एक्झॅक्टली हा फिट्सचा प्रकार उद्भवतोय. त्याच्यानुसार आपण फोकल इपिलेप्सी किंवा जनरलाइज टोनिक क्लोनिक इपिलेप्सी असं कॅटेगरायझेशन किंवा त्याचा प्रकार मोजतो. दुसरी तपासणी जी आहे ते सिटी स्कॅन. सिटी स्कॅन मध्ये हे दिसतं आपल्याला की एखाद्या वेळेस हेड ट्रॉमा झाला तर मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालाय का, त्याच्यासाठी सिटी स्कॅनचं महत्व आहे. त्याच्यानंतर तिसरं जी टेस्ट आहे ज्याला आपण EMRI किंवा मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग असं म्हणतो, हे जे आहे ते आपल्याला दर्शवतं की बाबा मेंदूची व्यवस्थित वाढ झाली की नाही झाली, मेंदूचा एखादा भाग व्यवस्थित बनलाय की नाही बनलाय, एखादा ट्यूमर आहे का, काही आजार असे असतात जे की अनुवंशिकतेने येतात. तर EMRI ही फार महत्वाची तपासणी आहे ज्याच्यामध्ये की आपल्याला हे दिसून येत. तर हे झालं आपल्याला मेंदू झटक्याच्या डायग्नॉसिस विषयी. याच्यानंतरच जे आहे की बाबा आता डायग्नॉसिस झालं, याची ट्रीटमेंट कशी आहे, तर ट्रीटमेंट साठी आपल्याला आपल्या मेंदूविकार लहान मुलांच्या मेंदूविकार तज्ञाशी कॉन्टॅक्ट करावा लागेल. आणि ट्रीटमेंट मध्ये जसंही झटक्याचा प्रकार आपण समजला, त्याचं कॅटेगरायझेशन झालं आणि सपोज याच्या ट्रीटमेंटसाठी जनरली 4 ते 5 प्रकारच्या ड्रग असतात, वॅल्पॅरिन, लिवेटस्टाम किंवा लिवेप्सी आपण ज्याला म्हणतो, क्लोबाजाम हे कॉमन कारण आहेत, किंवा इप्टॉइन हे जे आहे ते कॉमन औषध आहेत जे वापरले जातात.
ही औषधं अशी डिवाइड केली जातात की जर फोकल इपिलेप्सी असेल तर आपण टेग्रिटाल किंवा लिवेटेस्टाम वापरतो, आणि जनरलाइज इपिलेप्सी असेल तर वॅलपरिन आणि लिवेटेस्टाम किंवा क्लोबाजाम अशा प्रकारची औषधं वापरतो. आता ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर, याचा निदानानंतर जेव्हा आपण ट्रीटमेंट सुरू करतो, तर ती डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय आपण नाही थांबू शकत. आणि जनरली याचं ड्युरेशन 2 ते 3 वर्ष असं राहतं. आता रुग्णांनी समजा आपण मुलगा शाळेमध्ये आहे आणि त्याला फिट्स आलं, इमर्जन्सी आपण काय करायला पाहिजे, किंवा शिक्षकांनी किंवा जे काही पालक असतील तिथे त्यांनी काय केलं पाहिजे. जर पेशंटला किंवा बाळाला फिट्स आलं तर पहिलं त्याला सेफ जागी म्हणजे नॉर्मल सर्फेसवर झोपायचं, त्याच्या गळ्याभोवती जर काही टाईट असतील, टाय असेल किंवा बटन असतील तर ते काढणं, जेणेकरून त्याला श्वास घ्यायला सोपं होईल. त्याच्यानंतर त्याला एका अडंगावर करणे, एक तर राईट किंवा लेफ्ट, जेणेकरून त्याच्या तोंडातनं जी लाळ येईल ती बाहेर जाईल आणि त्याला श्वास घ्यायला मदत होईल. त्याच्यानंतर एक मिडाझोलाम स्प्रे येतो, मिडा स्प्रे, ज्याच्यामध्ये की आपण तो नाकात मारला तर फिट्स थांबू शकतं. हे फक्त डॉक्टरनीच वापरायचं असं नाही, पालकही किंवा शिक्षकही हे वापरू शकतात, जेणेकरून झटका किंवा फिट्स लवकर आटोक्यात येईल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या डॉक्टरशी इमिडिएटली कॉन्टॅक्ट करावं लागेल. आता काय करायचं नाही, तर जसं आहे की बाबा त्याच्या तोंडात ते दात किळी बसलेली, तर काही लोक त्याला बोट घालून किंवा चमचा घालून त्याला काढण्याचा प्रयत्न करतात, तर तसं करू नये. ते जर केलं तर त्यांनी दात तुटून त्याच्या तोंडात जाऊन तो श्वासला प्रॉब्लेम होऊन त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. दुसरी गोष्ट, हातात चाबी देणे किंवा लोखंड देणे किंवा नाकाजवळ कांदा सुनावणे किंवा लेदरच्या वस्तू सुनावणे, हे प्रकार करू नये. ज्या रुग्णांना फिट्स आहेत किंवा इपिलेप्सी आहे बाळांना, त्यांना घ्यायची काळजी काय, पालकांनी काय करायला पाहिजे, तर अशा मुलांना कमीत कमी 8 ते 9 तास झोप झाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे या मुलांना टीव्हीचा वापर किंवा मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर हा कमी प्रमाणात केला पाहिजे. थांबवणं आजकालच्या युगात तर शक्य नाहीये, पण ऍटलिस्ट आपण त्याचा वापर 1 ते 1.5 ते 1 तासापर्यंत लिमिट केला पाहिजे. कारण याच्यामधनं जे लहरी निघतात टीव्हीमधनं किंवा मोबाईल किंवा लॅपटॉपमधनं, ते ऍब्सेन्स इपिलेप्सी नावाचा जो प्रकार असतो ते वाढवू शकतात. तर हे झालं की काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि जेव्हा तुम्हाला इपिलेप्सीचे मेडिकेशन थांबवायचे आहे, तर त्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करून ईईजी जेव्हा आपण परत करतो नॉर्मल येतं, त्याच्यानंतर एकदम स्लोली थांबवावं लागेल. तुम्ही जर एकदम थांबवले तर झटका लगेच येण्याची शक्यता राहते. म्हणून झटक्याची औषधं किंवा फिटची औषधं थांबवण्याच्या अगोदर आपल्या डॉक्टरांना भेटणे, त्यांच्या सल्ल्यानेच ही औषधं बंद झाली पाहिजेत. आणि आता काही पालकांचा प्रश्न हे असेल की बाबा माझ्या मुलाला फिट्स आहेत, इपिलेप्सी आहेत, तर तो नॉर्मल प्रमाणे शाळेत जाऊ शकतो का, इतर मुलांप्रमाणे तो पुढे शिक्षणात जाऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे हो. तर ज्या मुलांना इपिलेप्सी आहे त्यांनी जर व्यवस्थित मेडिकेशन घेतले, व्यवस्थित जर औषधं वेळेवर घेतले, तर 3 ते 4 वर्षात हा आजार बरा होतो आणि नॉर्मल मुलांप्रमाणेच ते मुलं शैक्षणिक जीवनामध्ये पुढे जाऊ शकतात, कौटुंबिक जीवनामध्ये पुढे जाऊ शकतात. त्याच्यामध्ये आणि जे पहिला असं समज होता की बाबा हा इपिलेप्सी म्हणजे शिवल्याने होणारा आजार आहे किंवा संसर्गजन्य, तर हे साफ चुकीचं आहे. आणि असे रुग्ण नॉर्मल मुलांप्रमाणेच किंवा नॉर्मल व्यक्तीप्रमाणेच लाईफ जगू शकतात, प्रोव्हाइडेड की बाबा त्यांनी व्यवस्थित निदान झालं पाहिजे, व्यवस्थित तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे, त्याच्या सल्ल्यानुसार तुम्ही औषधं घेतली पाहिजेत, आणि थांबवते वेळी सुद्धा तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या मेंदूविकार तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच ती औषधं थांबवली पाहिजे. धन्यवाद.